चौथ्या भागामध्ये आपल्या या सगळ्या पालकांच्या शिक्षणाचा विचार करणारे आणि त्याच्या शिक्षणाला मदत करणारे मदतनीस कोण आहेत आणि त्यांची नेमकी जबाबदारी कोणती आहे याचा विचार करणार आहोत. आणि हे मदतनीस असा शब्द आपण वापरतो हे मुद्दाम लक्षात घ्या, कारण मुलं स्वतःच स्वतः शिकत असतात, बाकीचे सगळे त्याला मदत करत असतात. तर आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे, पण पुन्हा आपण ही स्लाइड पाहूयात की बालकाचे मदतनीस कोण आहेत. आपण पहिली स्लाइड आधी पाहूयात. याचा टायटल पहा, बालकांचे शिक्षण मदतनीस असं म्हणलंय आणि हे मदतनीस कोण ते आता इथं दिलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला दिसेल की एक नंबरला पालक आहेत आणि पालक म्हणजे घरातले सगळे लोक. याच्यामध्ये फक्त आई वडीलच नाही तर बाकी सगळेजण असले पाहिजेत. सगळ्यांचा एकत्रित विचार चर्चा करून झालेला असला पाहिजे आणि सगळ्यांनी एका धोरणाने मुलांच्या बरोबर कसं वागायचं काय बोलायचं हे सगळं नीट ठरवलेलं पाहिजे प्रत्येक वेळेला. नाही तर मग अनेक वेळेला असं असतं की आई एक म्हणते आणखीन आजी दुसरंच म्हणते आणि त्याच्यामुळे मग मुलाच्या मनामध्ये जसं पाहिजे त्या पद्धतीने मेसेजेस जात नाहीत मेंदूमध्ये आणि त्याचा परिणाम मग पुढे सगळ्या नातेसंबंधांवरही होतो आणि शिक्षण नीट न होण्यावरही होतो. हे मी आपलं एक उदाहरण सांगितलं, तसंच इतर व्यक्तींच्या बाबतही होऊ शकतं. नंतर दुसरा घटक आहे तो शिक्षक, म्हणजे शाळेतले सगळे शिक्षक, सगळे कर्मचारी आणि शाळेच्या संस्था चालकांचाही याच्यामध्ये समावेश होतो. कारण बऱ्याच वेळेला असं दिसतं की फक्त शिक्षक आपल्या डोळ्यापुढे येतात. जसं एखादा चित्रपट असतो ना, त्यावेळेला समोर डोळ्यापुढे आपल्याला फक्त ते पडद्यावरचे कलाकार दिसतात, पण खरं म्हणजे चित्रपट ही सगळ्या अनेक लोकांची निर्मिती असते. तसं हे शाळा जी आहे ती शाळेतले सगळे कर्मचारी आणि मुख्य संस्था चालक यांची ती निर्मिती असते, त्यामुळे शाळेतल्या प्रत्येक गोष्टीला ते सगळेजण जबाबदार असतात. तर त्यामुळे व्यवस्थापकांना याच्यामध्ये महत्वाची भूमिका जी आहे ती लक्षात घेतली पाहिजे आपण, आणि व्यवस्थापकांनी हे सगळं आपलं काम जे आहे ते नीट होत आहे का नाही इकडे लक्ष ठेवलं पाहिजे. तिसरा घटक याच्यातला जो आहे तो म्हणजे समाज, आणि समाजामध्ये सगळे नागरिक समाजातले आणि समाजातल्या सगळ्या संस्था यांचा समावेश होतो. हे आपण आणखी नंतर सविस्तर पाहूयात, पण लक्षात एवढंच ठेवायचंय की समाज हा फार मोठा घटक आहे की ज्याचा प्रत्येक मुलावर अप्रत्यक्षरित्या खूप परिणाम होत असतो आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांची आणि संस्थांची खूप महत्वाची भूमिका मदतनीस या नात्याने समाजामध्ये असते. आपण आता पुढची स्लाइड बघूयात. यामध्ये आता पालकांची शिक्षण विषयक जबाबदारी काय ते आपण ओळीने क्रमाक्रमाने लगेच पाहूयात. एक असं की आपण पाहिलं तसं बालकाचं वय आणि त्याचा क्षमता होण्याचा विकास याकडे पालकांचं नीट लक्ष पाहिजे. मूल 2 महिन्याचं असताना, 5 महिन्याचं असताना, 8 महिन्याचं, वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 5 वर्षाचं असं त्याच्या क्षमता विकासाचा टप्पे आहेत सगळे. आणि त्या टप्प्यांप्रमाणे त्या त्या वयामध्ये कोणकोणत्या क्षमतांचा विकास झाला पाहिजे हे ठरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नसतो, तो क्रम बदलू शकत नाही आणि घाई करून तो विकास जलदही घडवून आणू शकत, ते वयानुसारच घडत जात असतं. तर त्यामुळे क्षमता विकासाची घाई अजिबात करायची नाही, परंतु क्षमता विकासाकडे लक्ष ठेवून जर त्याच्यामध्ये कमतरता जाणवली थोडस मागं पुढं होत असतं. प्रत्येक मुलाचा आहार, प्रत्येक मुलाच्या आईची घेतलेली काळजी आणि त्याला दिलेलं सगळं वातावरण घरातलं याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. त्यामुळे हा फरक थोडासा कमी जास्त पडू शकतो, परंतु त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य तो बदल आपण केला पाहिजे. आणि क्षमता विकास झाला नसेल तर उगीच पुढचं कौशल्य शिकण्याचा आग्रह आपण धरू नये किंवा शिकवण्याचा आग्रह शाळेकडे धरू नये. सगळी ज्ञानेंद्रिय जी आहेत मुलांची ही मुळात माहिती मिळवायला उपयोगी पडत असतात आणि म्हणून कुटुंबातल्या सगळ्यांनी त्या ज्ञानेंद्रियांच्या विकासाच्यासाठी त्यांची क्षमता विकसित होण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर उपक्रम घ्यावे लागतात आणि मुलाला ते सगळे शैक्षणिक अनुभव देण्याची गरज असते.
म्हणजे वास, चव किंवा आवाज याचे सगळे अनुभव त्या मुलाला मिळाले पाहिजेत लहान वयामध्ये. तसंच स्पर्शाचे आणि वासाचे आणि चवीचे सुद्धा वेगवेगळे अनुभव मिळाले तर त्याचे त्या त्या इंद्रियाची क्षमता विकसित होते, आपण परवा पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे अनुभव आठवणीने सगळ्या पालकांनी पुन्हा पुन्हा त्या मुलाला दिले पाहिजेत. तर मग ही ज्ञानेंद्रिया त्याची विकसित होतात आणि मग तो माहिती मिळवू शकतो जगाची, आणि मग त्याची ज्ञाननिर्मिती ही जी आहे ती चांगली होऊन पुढचं सगळं काम शिक्षणाचं चांगलं होऊ शकतं. पुढचा भाग असा की भाषेचा विकास मुलाचा झाला पाहिजे यासाठी खूप काळजी घ्यायला लागते पालकांनी आणि खूप काम करावं लागतं. त्याच्याबरोबर खूप गप्पा माराव्या लागतात. अगदी एक दोन महिन्याचं मूल असलं तरी त्याच्याबरोबर गप्पा माराव्या लागतात आणि मूल सुद्धा आपल्याशी गप्पा मारतं. त्याच्याबरोबर गाणी वगैरे म्हणावी लागतात, त्याला छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या लागतात, नाट्यीकरण करून दाखवावं लागतं, छोटे छोटे खेळ खेळावे लागतात. असे उपक्रम जर घेतले पालकांनी भरपूर प्रमाणात तर मग त्या मुलाला वेगवेगळे शब्द समजायला लागतात आणि त्या शब्दांची त्याची चांगली ओळख झाल्यावर मूल लवकर ऐकणं आणि बोलणं या त्याच्या क्षमता ज्या आहेत त्याच्यामध्ये तरबेज होतं. आणि मग ह्या क्षमता तयार झाल्यावर पुढचं जे आहे काम वाचन आणि लेखन हे कौशल्य शिकण्यासाठी त्याची मदत होते. पण अनेक घरांमध्ये दुर्दैवाने याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. एवढ्याशा मुलाशी काय बोलायचं असं पालक विचारतात. मला वाटतं याबाबत पालकांनी शिकून घेण्याची आणि स्वतःमध्ये बदल करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यानंतर बालकाला घरामध्ये सुरक्षित वाटलं पाहिजे असं वातावरण ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे. कडक शिस्तीच्या नावाखाली आणि शिस्तबद्ध वागणं असलंच पाहिजे याच्याखाली मुलांवर अत्यंत जाचक अशा अटी लादल्या जातात आणि मग अशी मुलं सतत घाबरलेल्या वातावरणामध्ये असुरक्षित वातावरणामध्ये वाढतात आणि त्याचा परिणाम हा त्यांच्या शिकण्यावर होत असतो. आपण आता आणखीन पुढची स्लाइड बघूयात. आता यामध्ये आपण असं पाहतो की शिकण्यासाठी महत्वाची अट अशी आहे ही की बालकाला मोकळेपणा मिळाला पाहिजे. दडपण जर राहिलं त्याच्या मनावर तर आपण मागच्याच वेळेला पाहिलेलं आहे की त्याचा पहिला विचार करण्याचा जो भाग आहे मेंदूचा तिथं रक्त पुरवठा कमी होऊन तो मेंदूचा भाग काम करेन असा होतो पहिल्यांदा. त्यामुळे बालकाला मुक्तपणा मिळेल कायम हे पालकांनी बघायचं असतं. नंतर बालकाला आपला स्वतःचा अमूल्य असा वेळ असतो त्याच्या दृष्टीने, त्या मुलाच्या दृष्टीने तो दिलाच पाहिजे. आपल्या बाकीच्या सगळ्या कामासाठीचा जो वेळ आहे तो नीट आठवणीने प्लॅनिंग करून त्याच्यातनं वेळ बाजूला काढून बालकासाठी सगळ्या कुटुंबियांनी ठरवून पुरेसा वेळ हा त्या मुलाला दिला पाहिजे. विशेषतः आई वडिलांनी दिला पाहिजे, विशेषतः वडिलांनी दिला पाहिजे. नाही तर बालक असं काय सगळं बघायचं ते आईने बघायचं असं न करता वडिलांनी सुद्धा हे काम केलं पाहिजे. आणि संशोधन असं सांगतं की जिथं वडील या कामामध्ये लक्ष घालतात त्या ठिकाणी बालकाचा सगळ्या प्रकारचा विकास हा जास्त चांगला होतो आणि जलद होतो. नंतर बालकाला योग्य आणि पुरेसा आहार या दोन्ही गोष्टी आहेत. योग्य म्हणजे सगळे घटक मिळणारा असा आहार आणि पुरेसा म्हणजे पोट भरेल इतका आणि योग्य वेळी. लहान मुलाला जास्त वेळांमध्ये खावं लागतं म्हणजे 4, 5, 6 वेळेला त्याला आहार मिळण्याची गरज असते. तर त्याप्रमाणे योग्य वेळी तो सगळा मिळाला पाहिजे याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. बालकाला भरपूर विश्रांती मिळेल याची पण खबरदारी घ्यायला पाहिजे. मुलाला 10-12 तास अगदी लहान मुलाला खूप झोपण्याची आवश्यकता असते, विश्रांती भरपूर मिळण्याची गरज असते. आणि झोपण्यामध्ये सुद्धा मूल शिकत असतं, विश्रांतीमध्ये मेंदू त्याचा खूप ऍक्टिव्ह असतो आणि त्याचा खूप चांगला परिणाम होत असतो सगळ्यात त्याच्या विकासावर. म्हणून विश्रांती त्याला मिळेल असं बघायला पाहिजे. आणि हे आपलं कुटुंब बालकेंद्री कसं राहील याची दक्षता घ्यायची. म्हणजे बघा बरं का विचार करून की आपल्या कुटुंबामध्ये लहान मुलासाठी म्हणून अशा सगळ्या व्यवस्था आपण करतो का?
म्हणजे मुलाच्या साठी काही भिंतीवर रेघोट्या मारण्यासाठी व्यवस्था ठेवली आहे का, त्याच्या उंची प्रमाणे, त्याच्यासाठी काही जवळपास खोळे, खिळे, कुंठाळी असं काही अडपायला साहित्य असं काही आहे का, त्याची खेळणी वगैरे ठेवण्यासाठी स्वतंत्र एखादा कोपरा किंवा एखादी बॉक्स किंवा एखादी पेटी असं काही आहे का, त्याचे सगळे व्यवस्थितपणे कपडे एकत्र त्याला ठेवता येतील, काढता येतील, असं आपल्या कपाटामध्ये त्याच्या उंचीला योग्य असा एखादा कप्पा वेगळा ठेवलेला आहे का, अशा लहान लहान गोष्टी आहेत. स्वच्छतागृहामध्ये तशीच काही व्यवस्था केलेली आहे का त्याच्या उंचीनुसार. तर बालकेंद्री कुटुंब याचा अर्थ मूल डोळ्यापुढे ठेवून सगळ्या व्यवस्थांची निर्मिती. हे जेवढं आपण करू तेवढं हे कुटुंब जे आहे हे चांगलं राहील आणि मूल हे तिथलं जे आहे ते चांगलं विकसित होईल. आपण आता पुढची स्लाइड पाहूयात. आता आला हा दुसरा घटक, शाळा आणि त्यातले शिक्षक. मग अशी म्हणलं तसं शिक्षक म्हणजे तिथले बाकीचे कर्मचारी सुद्धा आले, शाळेचे सेवक आले, ग्रंथालयातले ग्रंथपाल आले आणि संस्था चालक आले, सगळे आले, मुख्याध्यापक वगैरे. तर या सगळ्यांनी एक लक्षपूर्वक काम करायला पाहिजे की सगळी मुलं जी आहेत त्यांचे पूर्वानुभव वेगवेगळे असतात आणि त्या सगळ्यांची पार्श्वभूमी वेगळी असते. आपल्या शाळेमध्ये सगळी एकाच पद्धतीची मुलं येत नाहीत, तर त्या सगळ्यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन अभ्यास करून त्याचा त्या मुलांना कसं शिकवायचं याचं नीट नियोजन करावं लागतं. तसे शैक्षणिक अनुभव त्यांच्या अनुभवाप्रमाणे, त्यांच्या भाषेप्रमाणे, त्यांच्या पार्श्वभूमीप्रमाणे जर आपण रचले, त्याचं जर नियोजन केलं आणि ते एकमेकांची देवाणघेवाण केली, तर सगळ्याच मुलांचा विकास त्याच्यामधून चांगला होऊ शकतो. नाही तर मग काही चार मुलांचा फक्त तिथं विकास होतो आणि बाकीची सगळी मुलं जी आहेत ती मागं राहतात. आपण आपलं भरभर काम करत पुढे जातो असं होऊ न देता पूर्वानुभवानुसार अध्यापनाचं काम शिक्षकांनी करावं असं मला वाटतं. वर्गामध्ये कडक शिस्तीचं वातावरण राहणं योग्य नाही. मुलांना खूप अशा प्रकारे दडपण येईल असं वातावरण नको, पण मुक्त आणि खेळकर असं वातावरण ठेवलं प्रत्येक बाबतीमधलं, उत्सुकता ताणणारं, थोडंसं जिज्ञासा निर्माण करणारं, तर मग मुलं चांगलं शिकतात. कोणताही तुम्ही विषय शिकवत असा, भाषा असू दे, विज्ञान असू दे, भूगोल असू द्या, परंतु मुक्तपणाने खेळायला आणखीन त्याच्यामधून शिकायला मुलांना खूप आवडतं. पुढं मुलाचा ग्रोथ माइंडसेट निर्माण होईल याची काळजी घ्यायची आहे. याचा अर्थ असा आहे की माइंडसेटचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे ग्रोथ माइंडसेट आणि दुसरा म्हणजे फिक्स्ड माइंडसेट. ग्रोथ माइंडसेट याचा अर्थ ते मूल असं विचार करतं की मला सुद्धा पुढे जाता येतं, मला माझी प्रगती करता येते, मी आणखीन प्रयत्न केले तर मला चांगलं यश मिळेल, तर माझे प्रयत्न मी तपासून पाहिन आणि नंतर त्याच्यात दुरुस्ती करीन. असा माइंडसेट जेव्हा मुलांचा निर्माण होतो त्यावेळेला मुलं ही खूप जलद पुढे जातात. बऱ्याच वेळेला पालक आणि शिक्षक असे दोघही जण फक्त त्या मुलाचा एकूण परीक्षेतला मार्कांचा जो भाग आहे तिकडे लक्ष देतात, त्यांनी प्रयत्न कसे केले तिकडे दुर्लक्ष होतं. तर हा आपला खालचा एक मुद्दा आहे की बालकाच्या संपादनुकीऐवजी त्याच्या प्रयत्नांकडे लक्ष द्या. प्रयत्न त्याने कसा केला, त्याच्यामध्ये काय चुका झाल्या आणि त्याचा परिणाम कसा झाला, किंवा काय त्याने बरोबर केलं नेमकं आणि त्याचा परिणाम कसा झाला, हे त्याच्या लक्षात आणून द्या. मग मुलं आपल्या आपल्या चुका दुरुस्त करत भरभर पुढे जातात हे तुमच्या लक्षात येईल. आणि वर्गामध्ये रचनावादी पद्धतीचा विचार आणि वापर हा भरपूर करायला पाहिजे. भरपूर साधनं ठेवणं, भरपूर साहित्य ठेवणं, त्याचा वापर करायची मुलांना संधी देणं, गटपद्धती अवलंबन त्याचं करणं आणि मुलांना गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करायला भरपूर संधी देणं, शक्यतो वर्गातलं सगळं फर्निचर वगैरे जे आहे ते दूर ठेवणं आणि मोकळ्या पद्धतीने भरपूर हालचाली करता येतील अशी व्यवस्था करणं, हे सगळं केलं की मग ती शाळा आपोआप बालकेंद्री बनते. मी अनेक ठिकाणी शाळा अशा पाहिलेल्या आहेत की जिथं वर्गाच्या चारही भिंतींना खाली 2 फूट असा काळा रंग दिलेला आहे आणि मुलांना मुक्तपणाने त्याच्यावर हवी ती चित्र काढायची संधी असते, हवं ते गिरवण्याची,
त्यांना जसं पाहिजे तसं काम ती मुलं करू शकतात. वेगवेगळे साहित्य साधनांचे विषयांचे कोपरे असतात, तिथलं साहित्य साधन सगळी मुलं एकत्र येऊन ते घेऊ शकतात, स्वतः ते वापरू शकतात आणि स्वतः ते उचलून पुन्हा जागेवर ठेवू शकतात. तर हे सगळं जेव्हा घडतं त्याला बालकेंद्री शाळा असं म्हणतात. तर अशा शाळा आपल्याला झाल्या पाहिजेत, ही झाली दुसऱ्या घटकाची जबाबदारी. आता आपल्याला याच्यातला जो तिसरा घटक आहे त्याच्याकडे जायचं आहे आणि तो म्हणजे समाज. तर त्यासाठीची आता आपण ही पुढची स्लाइड पाहूयात. हॅलो सर, पुढची स्लाइड प्लीज. हॅलो, आता तिसरा घटक आहे आपला समाज. तर या समाजाची शिक्षण विषयक काय जबाबदारी आहे ते पहा. समाज हा शब्द खूप व्यापक आहे आणि दुर्दैवाने समाजाचं काम म्हणजे कोणाचंच काम नाही अशी एक समजूत आपली सगळ्यांची झालेली असते. हा सगळा समाज हा बालकेंद्री बनला पाहिजे, तर मग त्याच्यामध्ये मुलांकडे जास्त लक्ष दिलं जाईल आणि म्हणून मुलांच्यासाठी सगळ्या सुविधा या निर्माण करण्याकडे समाजाने लक्ष दिलं पाहिजे. मैदानं निर्माण करणं, ग्रंथालय निर्माण करणं, खेळांच्या वेगवेगळ्या सोयी निर्माण करणं, वेगवेगळ्या कलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं, हे सगळं समाजाचं काम आहे. हे सगळं फक्त शाळेकडून असं आपण अपेक्षा करतो, पण समाजातल्या वेगवेगळ्या विचारवंतांनी, धोरणांनी, पुढाऱ्यांनी एकत्र येऊन ह्या सगळ्या सुविधा जर निर्माण केल्या समाजामध्ये, तर मुलं वेगवेगळ्या वेळी या सगळ्याचा उपयोग आपल्या आवडीप्रमाणे करून त्यांचा विकास हा होण्यासाठी त्याची मदत होऊ शकेल. दुसरा मुद्दा असा आहे की सगळीकडे सगळ्या लोकांनी योग्य पद्धतीने वागणं आणि बोलणं हे व्यवस्थितपणे केलं पाहिजे आणि त्याच्यावर नीट आपलं स्वतःच नियंत्रणही ठेवलं पाहिजे. आपण रस्त्यामध्ये कसे वागतो, नियम तोडून वाहतूक केली जाते का, रस्त्यात थुंकलं जातं का, हे सगळं मुलं पाहत असतात. दुकानामध्ये आपण कसं वागतो, समोरच्या माणसाशी आपण कसं वागतो, कोणाचा अनादर काही करतो का, आदराने कसं बोलतो, समोरच्या व्यक्तीचा आदर व्यवस्थित राखणं म्हणजे नेमकं काय, हे सगळं मुलं पाहत असतात आणि मुलं तसंच पूर्णपणे वागत असतात. त्यामुळे आपण घरातल्या लोकांच्या बरोबर समाजातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा इकडे लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःच्या वागण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर समाजात जे जे बालवर्ग आहेत, बालशाळा आहेत, म्हणजे अंगणवाडी असते, बालवाडी असते, किंडरगार्डन असतं, वेगवेगळी शिबिरं चाललेली असतात, हे सगळे बालवर्ग आणि शाळामध्ये म्हणजे प्राथमिक, माध्यमिक अशा प्रकारची रचना असते. तर त्या सगळ्यांना, या मुलांच्या सगळ्या या शिक्षणाच्या व्यवस्थेला समाजाने सगळ्या प्रकारची मदत दिली पाहिजे, अगदी जनरसली, अगदी भरपूर अशी मदत दिली पाहिजे. आर्थिक मदत तर द्यायलाच हवी, पण शिवाय संसाधनांची मदत, साहित्याची मदत, आपला वेळ, आपल्याला जे येतंय ती माहिती देण्याची मदत, काही आपल्याकडनं ज्या व्यवस्था निर्माण करणं शक्य आहे, व आमच्या इथं तुम्ही आमच्या कारखान्यामध्ये मुलांना इथं सहलीला घेऊन या, हे सगळं दाखवा, आमच्या इथं एक मैदान आहे, हे आमच्या सोसायटीचं मैदान तुम्हाला आठवड्यातनं एक दिवस आम्ही तुम्हाला वापरायला देतो, असं आपल्याला काही करता येईल का, अशी मदत आपण इथं सगळ्या या बालवर्गांना आणि शाळेला केली पाहिजे. त्यानंतरचा आणखीन एक पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येक शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती असते आणि भारत सरकारच्या कायद्यानुसार ही व्यवस्था निर्माण झालेली आहे.
त्याला कायदेशीर हक्क आहे, त्या समितीला शाळेत शिक्षणाची व्यवस्था कशी ठेवायची हे सगळं ही समिती ठरवते, आणि याच्यामध्ये पालकांचा 75% सहभाग असला पाहिजे, त्याच्यामध्ये मेंबर्स पालक जे आहेत ते 75% असले पाहिजेत, त्यात निम्म्या स्त्रिया असल्या पाहिजेत असा हा नियम आहे। तर हा नीट समजून घेऊन आपण पालकांनी आपण होऊन त्याच्यामध्ये सकारात्मक असा भाग घेतला पाहिजे आणि या व्यवस्थापन समितीला योग्य ती दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर मग आपण म्हणू शकतो की आम्ही ही शाळा चालवत आहोत, म्हणजे शाळेचा जो व्यवस्थापक वर्ग आहे तो हा आहे की त्याच्यामध्ये 75% पालक आहेत हे लक्षात ठेवायचं आहे। आपण फक्त त्या संस्था चालकांना आणि शासनाला जबाबदार धरतो पण आपलीही ती जबाबदारी आहे हे लक्षात ठेवायचं। शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी शेवटी कायदे कोण बदलणार, व्यवस्था कोण बदलणार, नवीन व्यवस्था कोण आणणार, तर याच्यासाठी लोकप्रतिनिधी जे आहेत आपण निवडून दिलेले त्यांनी हे काम करायचं आहे। मग यासाठी आपण संघटित होऊन या लोकप्रतिनिधींना भेटून त्यांच्याकडे आग्रह धरला पाहिजे आणि एक प्रकारचा दबावही निर्माण केला पाहिजे की योग्य शिक्षण म्हणजे काय, योग्य शिक्षण पद्धती म्हणजे काय, कोणते नियम आता आपल्याला बदलायला हवेत वगैरे गोष्टी या लोकप्रतिनिधींकडे आग्रहपूर्वक मांडल्या पाहिजेत सारख्या, आणि त्यांच्यावर दबाव आणून हे सगळं करून घेतलं पाहिजे। ही सगळ्या समाजाची सामूहिक जबाबदारी आहे। आपल्या परिसरात जी बालकेंद्री कुटुंब असतील सगळी, बालकाचं महत्व समजून त्याप्रमाणे वागणारी, स्वतःमध्ये बदल करणारी, तर त्या कुटुंबांचं जाहीरपणाने कौतुक केलं पाहिजे, तसे कौतुकाचे कार्यक्रम जाहीरपणाने घेतले पाहिजेत आणि ते कौतुक का करतो हेही दाखवून दिलं पाहिजे, म्हणजे मग इतरांना त्याच्यापासून प्रोत्साहन मिळेल आणि मुलांच्या दृष्टीने आपलं कुटुंब कसं चांगलं होईल असा विचार सगळेजण करायला लागतील। नंतर मग हे जे बालकेंद्रीय उपक्रम सगळे समाजामध्ये घेतले जातील त्याला मदतही करायला पाहिजे आणि भरपूर प्रसिद्धी पण दिली पाहिजे। यामध्ये अनेक संस्था समाजामध्ये असतात, त्या संस्थांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। ग्रंथालय असतात, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था असतात, अनेक मंडळं असतात, या सगळ्यांचा वापर करून बालकेंद्रीय उपक्रम घेता येतात, त्याला भरपूर मदत होऊ शकते आणि त्याला भरपूर प्रसिद्धी ही प्रसार माध्यमांच्या मार्फत देण्याची व्यवस्था या संस्था सुद्धा करू शकतात। असं जर झालं तर मला वाटतं की समाज हा शिक्षणाकडे काहीतरी भरीव असं लक्ष देतोय असं लक्षात येईल आणि म्हणून यामध्ये हा समाज हा शिक्षणाच्या सगळ्या अंगांकडे लक्ष देणारा असा समाज आपला निर्माण झाला पाहिजे। आता ही स्लाइड आपण बंद करूयात। आपण आता असं समजून घेऊयात की हे तीनही घटक ज्या वेळेला एकत्रितपणे मुलांच्या शिक्षणासाठी काम करतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने मुलांचं शिक्षण हे चांगलं व्हायला मदत होईल, गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे वाटचाल होईल आणि म्हणून या तीनही घटकांनी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे आणि त्याच्यानंतर इतर दोन घटकांच्या जबाबदारीकडे लक्षही ठेवलं पाहिजे। तर हे सगळं कसं करायचं, या तीनही मध्ये सहसंवाद कसा असला पाहिजे, समन्वय कसा असला पाहिजे हे आपण उद्याच्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। तूर्त आपण इथं थांबूयात, पण थांबण्यापूर्वी माझे सहकारी श्री सत्यजित हे आपल्याला या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती देतील। धन्यवाद। सर शेवटची स्लाइड दाखवा। नमस्कार सर, मी आता शेवटची स्लाइड दाखवतो। हो तर ज्ञानांकुर ऑडिओ बुक हे गुगल प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे, आपल्या स्मार्टफोन वरती गुगल प्ले स्टोअर वरती जावा, हा आयकॉन इथे दाखवलेला आहे त्याप्रमाणे
त्याच्यानंतर ज्ञानांकुर असे टाईप केल्यानंतर जी काही लिस्ट येते ऍप्सची, त्याच्यात सर्वात वरतीच आपलं ज्ञानांकुर हे ऍप येतं. त्याच्या विशिष्ट आयकॉन म्हणून आयकॉन वरती पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की झाडाचं चित्र आहे ते महत्वाचं, आणि त्याच्यात मेंदू आहे. आणि मग ते सिलेक्ट करून ते तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो ओटीपी आल्यानंतर तुमचा ऍप सुरू होईल. त्या ऍपमध्ये काही डेमोज आहेत, प्रत्येक भागाचे डेमोज, तिथे तुम्ही क्लिक करून ते डेमो ऐकू शकता. या ऍपची प्रस्तावना आहे ती तुम्ही ऐकू शकता, ती प्राध्यापक रमेश पानसे सर यांनी दिलेली आहे. आणि डेमो ऐकल्यानंतर तुम्ही त्यातला एक एक भाग देखील ऐकू शकता, किंवा समजा सर्व पुस्तक एकत्र तुम्हाला घ्यायचं असेल तर ते अत्यल्प किमतीत म्हणजे फक्त 250 रुपयात तुम्हाला घेता येतं. आणि एकदा मोबाईल बँकिंग वापरून तुम्ही पेमेंट प्रोसेस पूर्ण केली की एक एक भाग त्यातला तुम्ही पूर्णपणे डाउनलोड करू शकता, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता काहीही लागणार नाहीये. त्यामुळे सुरुवातीला एकदा डाउनलोड केल्यानंतर इंटरनेट शिवाय हे पुस्तक तुम्ही ऐकू शकाल. मग तुम्ही अक्षरशः घरातली कामं करताना ऐकू शकाल, किंवा शांतपणे देखील वेळ काढून हे पुस्तक तुम्ही ऐकू शकाल. तर जरूर हे पुस्तक तुम्ही ऐकावं. धन्यवाद. ओके, थँक्यू. थँक्यू सर. ओके, बाय.